नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होत आहे। यावर्षी जे काही देखावे केलेले आहे, जी काही सजावट करण्यात आलेली आहे मंडळांतर्फे, आपण त्याचा आढावा घेत आहोत। आत्ता आपण आलो आहोत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी। यावर्षीचा जो त्यांचा देखावा आहे, त्यांनी यावर्षी पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दरवर्षी विद्युत रोषणाई आणि आकर्षक अशी सजावट केली जाते आणि ही सजावट पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाविकांची अलोट अशी गर्दी झालेली आहे। यावर्षी जी आकर्षक सजावट केलेली आहे पंचकेदार मंदिराची, यावर्षी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे, त्याविषयीची अधिक माहिती आपल्याला कोषाध्यक्ष सूर्यवंशी सर सांगतील। सर, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये खूप खूप स्वागत। या वर्षीची जी सजावट आहे त्याबद्दल नक्की काय सांगा? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची सजावट हा एक गणेशोत्सवातला मुख्य आकर्षणाचा विषय असतो आणि 130वं यंदाचं वर्ष आहे आणि प्रतिवर्षी आपण भारतातल्या विविध मंदिरांचे प्रतिकृती या देखाव्याच्या स्वरूपात मांडत असतो, जेणेकरून आपल्या देशाच्या संस्कृतीचा परिचय व्हावा आणि इथल्या सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी, ती फुलावी, या हेतू हा या सजावटीमागे असतो। आणि आपल्या देशातल्या जवळजवळ सर्व मंदिरातल्या सजावटी आपण साकारल्या। यावर्षी पंचकेदार मंदिर, हिमालयातलं आपल्या सर्वांना माहिती आहे केदारनाथ मंदिर आहे, त्या केदारनाथ मंदिराप्रमाणे 5 केदाराची मंदिरं आहेत आणि याची एकत्रित प्रतिकृती ही पंचकेदार मंदिराच्या रूपाने आपण यावर्षी साकारलेली आहे। आणि आपण पाहत आहे की भगवान शंकरांची नंदी असेल, त्यानंतर काळभैरव असतील, त्रिशूळ असतील, परशू असतील, शेष असतील, अशी सर्व शुभचिन्ह ही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील। आपण गाभाऱ्यात जर आला तर गोलाकार घुमट अत्यंत बारीक नक्षीकाम केलेला आपल्याला दिसेल आणि अत्यंत विलोभनीय आकर्षक अशी रोषणाई या सर्व मंदिराला केलेली आहे, जेणेकरून आपल्या लाडक्याचं बाप्पांचं दर्शन घेताना भाविक हा सजावटीने देखील मोहून जाईल आणि आत आल्यानंतर गणरायांच्या दर्शनाने हा मंत्रमुग्ध होईल आणि अत्यंत आनंदाने समाधाने तो या उत्सव मंडपातून बाप्पांचं दर्शन घेऊन बाहेर पडू शकेल। अशा प्रकारे आपण यावर्षीच्या उत्सवाची व्यवस्था केलेली आहे। यावर्षीचा जो प्रतिकृती साकारली, ही संकल्पना नेमकी कोणाची आणि तयारी किती दिवसांपासून सुरू होती? आम्ही गणेशोत्सव झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या प्रतिकृती विचारविनिमय करून निर्णय घेत असतो। ही जी संकल्पना यावर्षीची आहे ती आमचे अध्यक्ष स्वानंद वासी अशोकराव गोडसे, त्यांचं डिसेंबरमध्ये निधन झालं, परंतु मागच्या वर्षी गणेशोत्सवानंतर त्यांनी ही संकल्पना आमच्यासमोर मांडली आणि आपण ती सर्वांनी त्याचा बारकाईने अभ्यास करून ही ठरवली, पक्की केली आणि यावर्षी आपण ही सजावट या ठिकाणी साकारलेली आहे। लोकांचा सगळ्यात जे आग्रही भूमिका असते किंवा लाडक्या बाप्पांच्या दर्शनाला प्रत्यक्ष उत्सव मंडपामध्ये येण्याची ही जी संधी लोकांना उपलब्ध झालेली आहे, या 10 दिवसामध्ये जवळजवळ 2 कोटी लोक प्रत्यक्ष बाप्पांचं दर्शन घेतात असा आमचा प्रतिवर्षीचा अनुभव आहे। आणि आत्तापर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून जवळजवळ 90 लाख गणेश भक्तांनी जगभरातनं या गणपती बाप्पाचं, दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ही संख्या विसर्जनापर्यंत ही जवळजवळ 2 कोटी होण्याची शक्यता ही नाकारता येते।